पाईपलाईन, 20 तारांची भुयारी वायरिंग व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम येत्या 2 ते 3 दिवसात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी दिल्ली गेट येथील रस्त्यांची पाहणी केली. संबंधित ठेकेदार व मनपा अधिकाऱ्यांना काम चांगल्या पद्धतीने दर्जेदार व लवकर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, अमृत योजना प्रमुख रोहिदास सातपुते, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, सदाशिव रोहकले, माजी नगरसेवक संजय झिंजे, दीपक सूळ, सारंग पंधाडे, दिलदार सिंग बीर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहरातील मंजूर झालेल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम 2 ते 3 दिवसात सुरू होणार आहे. रविवार असून देखील सदर काम तातडीने होण्यासाठी ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांची महापालिकेत संयुक्त बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण नेहमी कटिबंध असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते खोदल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेत आमदार जगताप यांनी शासन स्तरावर पाठपुरवठा करून खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे काम मंजूर करून आणले आहे. लवकरच गावरे गल्ली, धरती चौक ते हातमपुरा, जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक, नगर कॉलेज मंगलगेट रस्ता, ईदगाह मैदान, रामचंद्र खुंट ते अशोका हॉटेल रस्ता, गोगादेव मंदिर ते जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, तोफखाना माळेवाडा अंतर्गत रस्ते, वाडिया पार्क, जुनी महापालिका ते शनी चौक, तप्ती दरवाजा, आशा टॉकीज चौक ते पंचपीर चावडी, जुना बाजार रोड व दिल्ली गेट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.